सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत आहे पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असला तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे ग्रामीण भागात दोन शहरी भागात शून्य आणि महापालिका क्षेत्रात दोन नवे रुग्ण आढळले आज दिवसभरात चार जणांना बाधा झाल्याचे दिसून आले आज दिवसभरात झालेल्या आर टी पी सी आर चाचणीत सहाशे बेचाळीस जणांचे स्वॅब तपासले त्यामध्ये तीन जण कोरोना बाधित आढळले तर अँटीजन चाचणीत सातशे सत्याहत्तर जणांचे स्वॅब तपासले त्यामध्ये एक जण कोरोना बाधित आढळला आज आढळलेल्या चार कोरोना बाधित रुग्णांमध्ये मिरज तालुक्यात एक रुग्ण आणि तासगाव तालुक्यात एकाला बाधा झाली सध्या त्रेसष्ट जणांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी चौदा जण चिंताजनक आहेत ही होती जिल्ह्यातील कोरोनाविषयी संपूर्ण माहिती